तुमचे खाते ब्लॉक झाल्यास काय करावे हे आम्ही या व्हिडिओ मध्ये सांगणार आहोत। तर तुमचे खाते कसे अनब्लॉक करायचे ते पाहू। जेव्हा तुम्हाला खाते ब्लॉक संदेश दिसेल तेव्हा कृपया स्पष्टीकरण प्रदान करा बटणावर क्लिक करा। आता तुम्हाला फॉर्म भरावा लागेल। काही प्रश्न तुमच्यासाठी आधीच भरलेले असतील। कृपया लक्षात घ्या की सर्व फील्ड आवश्यक आहे। आपण सामान्यपणे ब्लॉक केलेले शब्द का वापरत आहात या प्रश्नाचे अचूक उत्तर देणे आवश्यक आहे। फॉर्म भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा। फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला सर्वेहार्ट ऍडमिन तुमच्या अपीलचे पुनरावलोकन करेपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल। तुम्ही दिलेले कारण योग्य असल्याचे ऍडमिन द्वारे ठरवल्यास ते खाते त्वरित अनब्लॉक करतील। तुमच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी 1 किंवा 2 दिवस लागू शकतात। आम्ही तुमच्या संयमाची प्रशंसा करतो। तुमचे अपील मंजूर केले जाऊ शकत नाही असे निश्चित झाल्यास तुमचे खाते अनब्लॉक केले जाणार नाही। आणि तुमचे ऑनलाइन फॉर्म आणि क्विज तयार करण्यासाठी तुम्हाला दुसरी सेवा वापरावी लागेल। कृपया लक्षात घ्या की आमच्या वापरकर्त्यांची फसवणूक करण्याच्या प्रयत्नांबद्दल आणि फसवणूक करण्यासाठी आमची सेवा वापरण्याचा प्रयत्न करताना आम्ही खूप कठोर आहोत। तुमच्या खात्याच्या स्थितीबाबत तुम्हाला आमच्याशी संपर्क साधण्याची आवश्यकता असल्यास कृपया support@theratesurveyhurt.com वर ईमेल पाठवा। धन्यवाद। भविष्यातील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करा।